नमस्कार मंडळी आज आपण जमलो आहोत कोहिनूर कॉन्टिनेंटल अंधेरी ईस्टला मी मंजिरी निरगुडकर राव हो। आज आपण जन्मरुण या चित्रपटाच्या कलाकारांना निर्माती व दिग्दर्शिका आणि संगीतकार यांना भेटणार आहोत मनोजी नमस्कार आज आपण जन्मरुणविषयी थोड्याशा गप्पा मारणार आहोत आपण जन्मरून या चित्रपटामध्ये वडिलांच्या भूमिकेत दिसत आहात तर आपल्याला हा रोल स्वीकारताना किंवा था, ही भूमिका करायची असं ठरवताना काही नक्की असं काही कारण होतं का कशामुळे ही चित्रपट निवडावा असं तुम्हाला वाटलं असं आहे की मी माझ्या आई वडिलांसोबत राहिलो मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलोय आणि जेव्हा आई वडिलांना आई वडिलांशी प्रतारणा करणारी उदाहरणं त्याच्यावर जुन्या जुने खूप चित्रपट आले असतील वेगवेगळ्या पद्धतीचे पण असे चित असा चित्रपट कि जाचा आई जाला की ज्याच्यामध्ये आईवडिलांना ज्याला आपण म्हणतो की ठोकरवून त्यांना ठोकर मारून मुलगा कुठल्या थराला जाऊ शकतो आणि हे चित्रण हे आजच्या समाजा समाजाचं चित्रण आहे आणि ते समाजासमोर आलं पाहिजे आणि त्यात खूप कंगोरे आहेत ह्या माणसाचे की एक शिक्षक एक संस्कृतचा शिक्षक प्रायमरी शिक्षक मुलांना छोट्या छोट्या मुलांना साधारण इंग्लिश किंवा संस्कृत शिकवणारा आणि त्यांनी गावात घडवलेली अशी कित्येक मुलं आहेत पण स्वतःचा मुलगा हा असा घडला गेला की जी मूल्यं तो शिक्षक शिकवतो ती मूल्य पायदळी तोडवून फक्त मूल्याला महत्त्व देऊन तो मुलगा यांच्याशी कसा वागतो आणि कुठल्या थराला जाऊन वागतो हे आजचं चित्र आहे आणि म्हणून मी हा चित्रपट केला कांचन अधिकारीने मला ती स्टोरी सांगितली मला कथा आवडली मग तिने स्क्रीन प्ले वगैरे सगळं समजवलं आणि मग आम्ही दापोलीला गेलो सुंदर कोकण वगैरे दाखवलं आणि कोकणातली ही कथा आहे आणि ही रिअल स्टोरी आहे म्हणजे सत्य कथा आहे त्याच्यामुळे मी हा चित्रपट केला आणि मला अत्यंत भावला म्हणून मी केला कारण की जर माझ्यातच मा ते विश ती विश्वसनीय आता माझ्यातच नसेल त्या कथेविषयी किंवा त्या पात्राविषयी तर लोकांना कशी ती बिलीफ येईल है ना तो विश्वास त्यांनाही आला पाहिजे जर मला ते पटलं तर मी लोकांना ती कथा आणि ते पात्र अगदी पटवून देऊ शकेन तर मला ते पटलं मला आवडली ती कथा मला ते पात्र आवडलं आणि म्हणून मी माझं माझं शंभर टक्के याच्यामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि जन्मऋण हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल म्हणजे आईवडिलांनासुद्धा आवडेल मुलांनासुद्धा आवडेल सगळ्या समाजातलं हे दारुण आजच्या युगातलं हे सत्य आहे दारुण सत्य आहे असं मला वाटतं सो नक्की आवडेल हा चित्रपट कांचनराई Uh, जन्मऋण हा तुझा नववा चित्रपट निर्माती म्हणून बरोबर ना जन्मऋण हा बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये uh, प्रदर्शित होत आहे मला सांग तू आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट केलेस मग हा चित्रपट ही सलक संकल्पना किंवा ही स्टोरी ही तुझ्या मनात का कशी बरं आली बेसिकली uh, मंजूश्री गोखले ह्या कोल्हापूरच्या राहणाऱ्या आहेत तर त्यांनी मला त्यांच्या काही कथा दिलेल्या होत्या म्हणजे इतरही काही त्यांनी पुस्तकं मला दिली आणि रोज रात्री झोपताना थोडंसं पुस्तक वाचन करायचं आणि झोपायचं असा एक नेम असतो त्यातली बरीचशी पुस्तकं असतात ती चालताना जस्ट आपण चालली की आपण जरा बाजूला ठेवून देतो आणि काही पुस्तकं अशी असतात की ती आपण संपूर्णच खाली ठेवतो त्याच्यामधलं हे पुस्तक होतं बेसिकली ही घटना मला माहिती होती कारण की ही सत्यघटना आहे जेव्हा की एक मुलगा आपल्या आईवडिलांना विमानतळावरती सोडून ज्याला आपण ॲबेंडेंट म्हणतो असं सोडून त्यांना निघून गेलेला होता सो ती ही घटना जेव्हा माझ्या परत वाचनात आली त्यांच्या पुस्तकाच्या रूपाने तेव्हा मला परत तो सगळा भूतकाळ आठवला कारण दोन हजार नऊ ते साधारण दोन हजार बारा या काळामधली कुठली कुठेतरी ती घटना आहे आज ते कुटुंब कुठे आहे ते माहितीने खूप शोध घेण्याचा मी प्रयत्न केला असं कळ लक्षात आलं की ते कुटुंब मला वाटतं पुण्याच्या कुठल्याशा ठिकाणी त्यांना म्हणजे वृद्धाश्रमात आहे किंवा असं मला कळलं किंवा आताश्रीमध्ये ते राहायला गेलेले आहेत अशीही इन्फॉर्मेशन मिळाली खूप प्रयत्न केला शोधण्याचं पण मिळाले नाहीत मला त्यातला जर्म अशासाठी आवडला कारण का तो आजच्या काळाला अगदी जाणार येतला आहे अशा कित्येक घटना आपण बघतो की मुलं परदेशी स्थायिक असतात काही कारण असेल मी काही त्यांना दोष देत नाही आहे परंतु इथे राहणारे जे त्यांचे आई वडील आहेत ते इतके एकाकी होतात की होता शेवटी त्या वयामध्ये प्रत्येकजण जाणार आहे आणि प्रत्येकाला असं वाटणार आहे की अरे आपल्या मुलांनी निदान आपल्याला एक दिवस फोन करून तरी विचारावं रोज एक फोन हा किती वेळ घेणार आहे दोन मिनटं पाच मिनटं पण तेवढी पण देण्यासाठी आजकाल मुलांच्याकडे नसतात सो मला असं वाटतं कुठेतरी ह्या चित्रपटाद्वारे प्रत्येकाच्या मनामध्ये ही गोष्ट आली पाहिजे की नाही आपलं आपल्या आईवडिलांच्या विषयीचं जे ऋण आहे ज्याला मी जन्मऋण असं मी म्हणते समाजाचं ऋण असतं गुरुचं ऋण असतं तसंच आपल्या आईवडिलांचं सगळ्यात जास्त पहिलं ऋण असतं तुमच्या तोंडात पहिला चारा आईवडील घालतात तुम्हाला एवढं मो शिक्षण आईवडील देतात पहिल्यांदा बोट पकडून चालायला ते तुम्हाला शिकवतात आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पायावरती इतक्या सबळतेने उभे राहता तेव्हा बेसिकली ज्यांनी तुम्हाला मोठं केलं ज्यांनी तुम्हाला इतक्या तुमच्यात कपॅसिटीज निर्माण केल्या त्या आईवडिलांनाच तुम्ही विसरून जाता तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला एक दोन मिनटं काढून आई हैस, बरी बरी काई स, काई हैस तू कशी आहेस बरी आहेस ना गं किंवा वडील बरे आहेत ना गं काय काय केलंस तू आजच्या दिवसात हे एवढंच विचारायचं असतं फारशा काही अपेक्षाही नसतात बाय द टाईम आईवडिलांनी इवन सुद्धा त्यांनी आपली सोय केलेली असते परंतु हे एवढं पण आजकाल म्हणजे केलं जात नाही आणि कुठेतरी माझ्या मनाला याचं एक हे वाटतं आता दुसरी बाजू अशी पण असू शकते बरेच जण मला म्हणाले की कांचन तुला असं वाटत नाही का आपण कशाला मुलांवरती बर्डन बनावं बर्डन कोणालाच बनायला आवडत नसतं प्रत्येकालाच आपल्या दोन पायांनी चालायला आवडतं कुणालाही कुबड्या घेऊन चालायला आवडणार नाही किंवा कुणालाही व्हीलचेअरवरती कुणाला कुणाला बसून जायला आवडणार नाही तसंच प्रत्येकाला असं वाटेल की नाही मी सन्मानानं स्वाभिमानानंच शेवटपर्यंत ताठ बाण्यानंच मी जगलं पाहिजे आणि माझा जेव्हा मृत्यू येईल तेव्हा शांतपणानं मी गेलं पाहिजे हे प्रत्येकालाच असं वाटत असतं परंतु आयुष्य हे तुम्हाला कधीकधी काही अशा घटनांना सामोरं जायला लावतं की त्याच्यामुळे शेवटी मानसिक ज्या यातना होतात ना त्या खूप भयंकर असतात तर मी असं म्हणेन की काही मुलं असतीलही चांगली की जे आपल्या आईवडिलांचा विचार करतात तर ते त्यांनी केलाच पाहिजे परंतु काही मु मुलं जी आपल्या आईवडिलांच्याकडे दुर्लक्ष करत असतील अशा वेळेला मला दुसरं पण एक म्हणावं असं वाटतं की आईवडिलांनी सुद्धा मुलांवरती प्रेम तर आपलं असतंच परंतु कुठेतरी ते प्रेम थोडंसं डोळसही असावं कारण का एकदमच जर तुम्ही दिलत अग जसं नटसम्राटमध्ये एक डायलॉग होता की तुम्ही एक वेळ जेवणाचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नका सो so, त्यामुळे मग कशी त्या माणसाचं पुढे होतं आत्ताच ह्यांनी सांगितलं ती लेटेस्ट केस आपल्यापुढे सिंगानिया कुटुंबाची पण आहे तर अशा जेव्हा आपण गोष्टी बघतो तेव्हा असं वाटतं अरे आज जो मुलगा आहे तो जाऊनसुद्धा पुढे म्हातारा होणार आहे त्यालासुद्धा पुढे त्याच सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करायला लागणार आहे मग अशा मग तेव्हा नंतर पुढे जाऊन रिपेंटन्स जरी झालं त्या मुलाला तरी तोपर्यंत तो वडील नसणार आहेत ना सो so, कुठेतरी त्यामुळे मला असं वाटलं की नाही हा चित्रपट आपण जरूर करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं मी भाग्य समजते की मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी यांच्यासारखी अतिशय तगडी अशी अभिनयातली म्हणजे जुगलबंदी म्हणेन मी इतका आणि त्यांचं गिवण टेक आणि त्यांची जी काही के केमिस्ट्री होती ना ती आभाळमाया त्यांनी केलं त्याच्यानंतर मध्ये एवढी गॅप झाली आहे ते तेवी चोवीस एक वर्षांची तरीसुद्धा आत् आपण करताना मला ती केमिस्ट्री त्यांच्यामध्ये जाणवली जेव्हा आम्ही सीन करायला घ्यायचो तेव्हा मनोज म्हणायचा नाही नाही चल चल आपण घेऊया तर शेवटी सुरेश देशमुख आमचा कॅमेरामन म्हणायचा अरे मला कॅमेऱ्यासाठी एक रिहर्सल तरी द्या so, सो त्यांचं ते इतकं असं म्हणजे कु एका कॅरेक्टरने असं नुसतं बघितलं तरी दुसऱ्यांनी त्याला रि, रिस्पॉन्ड करणं हे कुठे सांगायला लागत ला नाही हे त्यांची केमिस्ट्री जी तेव्हापासून जी बसलेली आहे ना ती तुम्हाला ह्या चित्रपटामध्ये पण बघायला मिळेल आणि अतिशय सुरेख चित्रपट झालेला आहे तेव्हा सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघावा अशी मी अगदी नम्र विनंती करते आपल्या सर्व प्रेक्षकांना खानचंद या आत्ता तुझ्या मनातला विचार आणि ही थोडीशी मला गोष्ट किंवा स्टोरी कळली आहे त्याच्यावरून मला असं वाटतं आहे की हा चित्रपट आत्ताच्या पिढीपर्यंत पोचावा मग यासाठी तुझा काय प्लॅन आहे की यंगस्टर्सनी जाऊन हा सिनेमा बघणं आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट जे तू सांगतेस त्याच्यावरून तर तुझा कसं काय तुझा प्लॅन आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचा सी आत्ताच्या जमान्यामध्ये आता आपण जे काय बसलेलं आहोत ते त्याच्याचसाठी बसलेलं आहोत की मॅक्सिमम लोकांपर्यंत हा सिनेमा कसा पोचवता येईल आता ते वेगवेगळे ॲडव्हर्टाईजमेंटचे मीडियाज असतात तर त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आला आता यूट्यूब मीडिया सोशल मीडिया हा खूप पॉवरफुल आहे तसंच न्यूज चॅनल्सच्या तर्फेही आम्ही हे करणार आहोत सो अशा विविध मार्गांनी आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आता फक्त लोकांनी आमच्यापर्यंत पोचावं लोकांनी सिनेमागृहात येऊन हा चित्रपट पाहावा आणि याला खूप उदंड असा आशीर्वाद द्यावा एवढीच फक्त माझी आता इच्छा आहे ते एक प्रश्न विचारते या शूटिंगच्या वेळेचे काही किस्से किंवा काही गमतीचमती तू सांगू शकशील का बेसिकली uh, आम्ही दापोलीमध्ये शूटिंग केलेलं आहे त्यामुळे मनोज जो आहे तो कोकणातलाच आहे त्यामुळे मनोजला त्या तिथल्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त तो छान सांगेल फक् तर त्याच्याकडनं पहिलं ऐकूया मग मी पुढचं सांगते गमती जमती म्हणजे असं आहे की कोकणात गेल्यानंतर एकतर ते जे कोकणात बनणारे पदार्थ आहेत ते आम्ही दापोलीत शूटिंग करत होतो तर शूटिंगचं जेवण न जेवता सुकन्या मी आम्ही त्या आंबोळ्या आम आणि काय काय असं काय काय पदार्थ मागवत होतो आणि चैन होती मो हां म्हणजे रोज आम्ही असे पदार्थ मागून जेवायचो आणि ते अगदी ऑर्डर दिले ते दिली की गरम गरम घ्यायचे जे इथं कधीही शक्य नव्हतं हो ती एक मौज होती आणि कोकणात शूटिंग करणं ही एक अलगच तो एक वेगळा आनंद आहे तो आनंद आम्ही डेफिनेटली अनुभवला आणि मी झाडं तिकडून घेऊन गेलो <laughs> दापोलीच्या कृषी विद्यापीठातनं आणि तिकडे दोन तीन मित्र आहेत माझे चांगले हरणेचं चा हे आहे तो बंदर आहे ते आणि दुसरं आम्ही म्हणजे वर एन्जॉईंग जरी तो चित्रपट जरी त्याची कथा जरी तशी असली तरी त्याच्यात लाइटर मोमेंट्स हे पण खूप होते त्यामुळे सुकन्या आणि मी सेटवर असलो की खूप म्हणजे गम्मत जम्मत करतच सगळं शूटिंग करायचं तसे काही असे फार विनोदाचे प्रसंग बनले त्याच्यातला भाग नाही कारण शेवटी खूप दडपण पण असायचं की आज हा सीन पूर्ण करायचा आहे वगैरे वगैरे पण माझं आणि कांचनचं सॉलिड टॉम जेरी खूप झालं की नाही नाही हे असं करूया हे तसं करूया ऑफकोर्स फिल्मच्या हिताकरता सो शी इज ऑल्सो स्पोर्टी अँड वी थरली एन्जॉईड म्हणजे मला वाटतं जे काही मी पंधरा दिवस होतो तिकडे कोकणात ते अत्यंत आनंदाचे आणि न विसरणारे दिवस आहेत मला ह्याच्यामध्ये मनोजचे थोडे आभारही मानायचे कारण का कसं असतं माहिती आहे का चित्रपटाचं एक लिखाण झाल्यानंतर त्याला तिकडच्या कोकणातल्या बोलीभाषेनुसार ते करून घेणं आणि बेसिकली आमचा ह्याच्यामध्ये जो हिरो तुम्हाला इथे दिसतोय तुषार म्हणून तर तो, तो हिंदी सिरियलमध्ये वगैरे बऱ्याचशा कामं करतोय त्यामुळे तो, तो।, तो आहे मराठी बेसिकली पण जरा त्याचं उच्चारण किंवा कोकणातल्या भाषेतलं उच्चारण हे त्यांनी लिटरली त्याच्याकडनं करवून घेतलं म्हणजे हे मी त्याला थँक्यू म्हणेन त्याच्याबद्दल की जेव्हा चित्रपट आम्ही पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये ते मला दिसून आलं कारण का कसं होतं ही अ स्टॉल्बर्ट नाव सो त्या लेवलनी तेवढ्या कॅलिबरला तो मॅच झाला पाहिजे सुकन्या काय फटकरून मॅच होऊन जाते परंतु त्याला पण ती आपल्या लेवलला आणणं हे काम त्यांनी खरंच उत्तम तऱ्हेने केलेलं आहे त्याला नाही तू हे असं म्हण हा शब्द असा नाही आहे ह्याचं उच्चारण असं नाही आहे हे असं आहे आणि इतकं म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणायचं आणि मला मी तुला खरं सांगू का मला कोणी स्क्रिप्ट मागितली की मला फार आनंद होतो कारण का असं कळतं की तो माणूस समोरचा त्याच्यात इंटरेस्ट घेतो आहे हे महत्त्वाचं आहे किंवा सेटवरती हा जेव्हा म्हणायचा की नाही हे ह्याच्यामध्ये असं का आहे हे असं का आहे त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही मला कुठल्याही कलाकारांनी किती असंख्य प्रश्न विचारले ते कारण का त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की तो माणूस इंटरेस्ट घेतो आहे आपल्या चित्रपटामध्ये आणि जेव्हा एखादा कलाकार जीव लावून काम करतो ना तेव्हाच ती कलाकृती चांगली बनते मग मी किती काही कोकणात नेवो हो, स्वी नाही तर स्वित्झर्लंडला नेऊ हो। परंतु जोपर्यंत कलाकाराच्या इथून ती येत नाही ना तोपर्यंत ती कलाकृती नाही चांगली बनू शकत त्यामुळे हा चित्रपटामध्ये ती केमिस्ट्री ते सगळं तुम्हाला निश्चितपणानं बघायला मिळेल तसंच आम्ही टी टू इंटरनॅशनल एअरपोर्टवरती शूट केलं की जिकडे एका तासाचे पाच लाख रुपये होते म्हणजे विच वॉज टू मच फॉर मराठी फिल्म परंतु मी इथे साहेबांचे आभार मानते की साहेबांनी इवन मला कोकण तुम्ही बघाल अतिशय नयनरम्य कोकण तुम्हाला दिसेल कारण का तिकडे मला द्रोण चालवायची परमिशन्स हे सगळी लेटर्स मला त्यांनी अगोदरच दिलेली होती आणि त्यामुळे इतका सुंदर म्हणजे समुद्रकिनारा निळाशार तपकिरी लाल म्हणजे अशी वाळू त्याच्यानंतर वरती निळं आकाश क मातीच्या शा, ती कौलाची घरं आणि त्याच्यावरती अक्षरशः हिरवा शालू नेसल्यासारखी ती सगळी नारळी पोपळीची झाडं जी की आपल्याला असं चालताना दिसणार नाहीत आपल्या डोळ्यांना जेव्हा द्रोणनी ते शॉर्ट्स आलेत इवन आम्हाला म्हणजे हाय एक्सप्रेस वे हायवेवरती पण आमचा द्रोण चाललेला आहे सो तिकडचं पण सगळं ते जे शूटिंग मिळालेलं आहे ना अतिशय सुरेख मला ते मिळालेलं आहे त्यामुळे रिअली आय एम थँकफुल कसं असतं सिनेमा हा कधी एका माणसामुळे घडत नसतो किंवा नाटक असेल किंवा कुठली कलाकृती असेल फॉर दॅट मॅटर जोपर्यंत सर्वांचं सहकार्य मिळत नाही ना तोपर्यंत ती तिथपर्यंत त्या लेवलपर्यंत पोचू शकत नाही ना। ही आत्ताची पिढी आहे ना ती इतकी भयानक आहे की काहीही ऐकून घेण्याची मानसिकताच नाही आहे ते म्हणतील ती पूर्व दिशा आपण आता सुकन्याताई आणि वैशालीशी गप्पा मारणार आहोत सुकन्याताई तुझा चेहरा आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे तर तुझ्या या चित्रपटातल्या रोलविषयी आणि या चित्रपटाविषयी काहीतरी सांग ना खूप उत्सुकता आहे या चित्रपटाविषयी तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असायलाच हवी आहे त्यामुळे मी फार काही गोष्ट वगैरे सांगणार नाही पण माझ्या वयाच्या दहा वर्ष पुढची भूमिका आहे आणि खूप वेगळी भूमिका आहे आतापर्यंत ज्या केल्या त्याच्यापेक्षा खूप वेगळी भूमिका आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आभायामायाच्या वेळी माझ्याबरोबर माझा जो नवरा झाला होता शरद म्हणजे मनोज जोशी तर आम्ही दोघं पंचवीस वर्षांनी पुन्हा एकत्र काम करतो आहे तर ती एक गंमत आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळेला आम्ही दोघंही तसे नवखे होतो मी नाटकातून कामं करत होतो पण डेली सोफा पहिल्यांदा मराठीमध्ये येत होता त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा पेशन्स लागतो त्या त्या वेगळ्या प्रकारची एक तुम्हाला ॲक्टिंग करावी लागते त्याच्यामध्ये तर त्यावेळेला आम्ही दोघेही नवखे होतो ह्या सगळ्या प्रकाराला आणि आता थोडेसे आम्ही प्रगल्भ झालो आहेत आणि ते कुठेतरी तुम्हाला दिसेल त्यामुळे गिवन टेक जे आहे ते आमचं खूप अगदी सोप्पं झालं आम्हाला फार काही सांगावं लागलं नव्हतं किंवा आम्ही ते करत गेलो आणि त्यामुळे ती भूमिका खूप छान झाली असं मला वाटतं तर काही काही अशा गोष्टी असतात ना की आपल्याला त्या मनापासून आवडायला लागतात किंवा तिकडचं वातावरण दापोलीमध्ये जाऊन आम्ही शूटिंग केलं तिकडचं सगळं वातावरण निसर्ग तिकडचा तर ते बघण्यात मजा आहे ते सांगण्यात मजा नाही आहे आणि वैशालीचं जे एक गाणं आहे जे तिने स्वतः लिहिलेलं आहे तिने संगीतबद्ध केलेलं आहे आणि तिनेच गायलेलं तिने आणि सुदेशजीने गायलं आहे तर त्यांनी ना जसं मी म्हणते आभाळ मायाचं जे यश आहे ना ते खरं तर त्या गाण्यात आहे ते शीर्षक गीतात आहे की अजूनही तुम्ही ऐकता सगळेजण आम्ही पण ऐकतो अर्थात तर ते जसं शीर्षक गीतामध्ये सगळं आहे ना आणि मग आम्ही कुठेतरी पाच टक्के दहा टक्के असे आम्ही येतो खरं तर सगळे पण तसं हिचं गाणं अप्रतिम झालेलं आहे आणि तुम्ही ऐका रुंजी घालत राहतं काही काही गाणे असतात ना अशी रुंजी घालतात मनात ते रुंजी घालतात ते शब्द ते ते ल येते ते असं तुमच्या मनात घोळत राहतात सारखे आणि त्याच्यातूनच सगळं त्याचं सगळं सार आहे खरं तर त्यामुळे गोष्ट सांगणार नाही बघा ताई तू म्हणालीस आत्ता बोलता बोलता है की हा थोडासा वेगळा रोल होता म्हणून तर आ, मी पूर्ण स्टोरी नाही विचारत आहे पण थोडंसं काय तुला चॅलेंजिंग काही वाटलं का किंवा काय रोलबद्दल तू सांगू शकतेस खरं तर प्रत्येक भूमिका ही आव्हानात्मकच असते म्हणजे तुमच्या वयाची असू दे तुमच्या वयाच्या पुढची असू दे मागची असू दे कारण प्रत्येक भूमिका वेगळी आहे ना त्याच्यामुळे ती प्रत्येक भूमिकाच आव्हानात्मक असते तसंच तशीच ही आहे ह्याच्यामध्ये फक्त असे की शक्यतो म्हणजे मी विदाऊट मेकअप काम खूप केलं आहे पण त्याला शक्यतो कांचनला मेकअप नको होता म्हणजे नो मेकअप जवळजवळ पण उन्हामुळे कदाचित टॅन होऊ शकत होती स्किन म्हणून लागेल तेवढाच आम्ही मेकअप करत होतो किंवा सिम्प्लिसिटी त्यातली जी आहे जी कपड्यांमधली पण सिम्प्लिसिटी आहे तीच तिच्या एकंदरीत टेकिंगमध्ये पण आहे म्हणजे टेक्नॉलॉजी फार हवी झालेली नाही आहे किंवा आजकाल आपण बघतो ढॅम धॅम धॅम किंवा उगीच स्लो मोशन वापरतात किंवा उगीच ग्लॉसी दाखवतात तसं नाही तर ज्याप्रमाणे तिच्या डोक्यात होतं त्याप्रमाणेच आणि त्याप्रमाणेच ती भूमिका आहे अतिशय साधी सोपी भूमिका आहे खरं तर बघायला गेलं तर पण काही काही त्याच्यामध्ये गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जरा शोधायला लागतं की ह्याच्यातून काय म्हणायचं आहे लेखकाला किंवा बिटवीन द लाईन्स आहे किंवा उत्स्फूर्त पण एखादी गोष्ट येते ती करणं आणि ती त्या माहोलमध्येच कि वा होते किंवा त्या वातावरणामध्ये होते आणि तुमच्या सहकलाकारांमध्ये ती सोपी होते तर असा आणि अशी ती भूमिका वठत जाते खरं तर म्हणजे आपण खूप विचार केलेला असतो पण मग समोरच्यान त्याच्या भूमिकेबद्दल अजून काही वेगळा विचार केलेला असतो आणि मग त्या दोन्हीचं जे मिश्रण येतं ना त्याच्यामधनं आपली भूमिका उभी राहते असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट दिग्दर्शकाच्या मनात काय कारण आम्ही फक्त आमच्या भूमिकेचा विचार करतो की मला माझी भूमिका कशी करायची आहे पण दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाचा विचार करत असतो त्यामुळे त्याच्या मनात काय आहे माझ्या भूमि माझी भूमिका कशी व्हायला हवी तो विचार करून आपल्याला अभिनय करायचा असतो तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याचं मिश्रण म्हणजे ती भूमिका उभी राहते असं मला वाटतं वैशाली सामंत असं म्हटलं की दाजीबाहे गाणं ओठांवर आल्याशिवाय राहत नाही तर या चित्रपटामध्ये तू गाणं गायलीच आहेस पण तू ते गाणं ते शब्द स्वतः लिहिलेसुद्धा आहेस दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग तू या गाण्याविषयी आणि या चित्रपटाच्या अनुभवाविषयी तू काय सांगशील दाजीबाचा उल्लेख केलास आणि मग त्याच्यातला आता कॉन्ट्रास्ट सांगते कसं होतं ना एक गायिका म्हणून मी ते गाते जे समोरचा संगीतकार मला सांगत असतो किंवा त्याच्या डोक्यातलं काय असतं परंतु जेव्हा मी संगीतकार म्हणून त्या भूमिकेत शिरते तेव्हा मला तो एक तेच एक स्वातंत्र्य असतो की मला पाहिजे तसं मी व्यक्त होऊ शकते दॅट चॅलेंजेस मी ऑल्सो अँड दॅट एक्साईट्स मी ऑल्सो आणि जेव्हा स्त्री डिरेक्टर असते तेव्हा मला असं वाटतं की त्या भूमिकेबद्दल किंवा ओवरऑल सगळ्याच चित्रपटाबद्दल त्यांचा जो अप्रोच असतो तो त्याची सेन्सिटिव्हिटी वेगळी असते आणि जेव्हा कंचनताईंनी मला सांगितलं या विषयाबद्दल याच्या आधी आम्ही एका फिल्मसाठी ऑलरेडी एकत्र काम केलेलं किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी त्यामुळे त्यांची स्टाईल साधारण आणि त्या किती स्पॉन्टेनियस आहेत ह्याची कल्पना आलेली मला त्यावेळी पण असंच झालं की आम्ही एकत्र बसलो त्या, एक त्या विषयाबद्दल चर्चा केली त्याच्यातनं काही गाणं आधी शब्द आले पाहिजेत ना समोर तो मूड टॅप होणं गरजेचं असतं तर जसं आत्ता सुकन्याताई म्हणाली की सिरियल टायटल सिरियलचं सार सांगतात तसंच काहीचं सा मला असं वाटतं की जेव्हा आपण फिल्मसाठी एक त्या इमोशनचं गाणं बनवतो तेव्हा त्या इमोशन्स सगळ्या त्या गाण्यात व्यक्त झाल्या पाहिजेत तर किरण कुलकर्णीमध्ये असंच झालं आम्ही दोघी बसलो आम्ही शब्द लिहिले आणि मग त्याच्यातनं गाणं तयार झालं आता या हा विषयच आता या चित्रपटाचा इतका भारी आहे खरा खरा आहे कुठलीही मेडअप स्टोरी नाही आहे ही आपल्या आजूबाजूला घडलेली घडणारी घडू शकणारी अशी गोष्ट आहे आणि जेव्हा मला आता मी तुम्हाला एक मजा सांगते मला जेव्हा ते तिने सांगितलं की हे दोघं कास्ट केलेत अरे आभाळमायाची जोडी हे आपोआप आलं कारण त्या दोघांनी आम्हा सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर इतकं ते एक छाप सोडलेली आहे त्या दोघांनी आपल्या कॅरेक्टरची की अरे आभाळमायाची जोडी हे इतकं इम्प्रॉमट माझ्या मनात आलं की यार बात आहे आणि नंतर म्हटलं हो मला काय शूट झालेलं आहे आता गाणं करायचं आहे शूट झालेलं आहे म्हटलं दाखवायला जरा शूट मला <laughs> तर ती काय ऐकायला तर नाही नाही शूट नाही म्हटलं थोडंसं तरी काहीतरी एक तो मूड कारण सांगताना सगळं सांगितलेलं की कोकणात शूट केलं आहे असं तसं तर म्हटलं माझ्या गाण्याचा पिंड आणि तुम्ही जे दाखवलं आहे ते मॅच झालं पाहिजे मोड मी काहीतरी हू काहीतरी ओव्हर काही व्हायला नको माझ्याकडनं तर मग त्यांनी या दोघांचं एकच क्लिपिंग मला दाखवलं टॅक्सीत बसलेली आहेत दोघं दोगा, आणि दोघांची मनस्थिती इतकी भयानक आहे की जे घडलं आहे त्यांच्या आयुष्यात ती फ्रेम इतकी माझ्या डोक्यात आहे आणि त्या फ्रेममुळे माझं अख्खं गाणं घडलं असं मी म्हणेन की आईवडिलांनी या परिस्थितीला सामोरं जाणं हे इतकं लाजीरवाण आहे खरं तर कोणाच्याच आयुष्यात असं घडू नये आणि इतकं काही सांगून गेली ती फ्रेम मला की मग आज अंगाई झाली अबोलं हे कंचनजींचीच पहिली लाईन आहे की मला अशा त्यांनी ना स्कॅटर्ड लाईन्स लिहितात त्या काय जे जे काही डोक्यात असेल काही शब्द लिहितात तर ती एक हळूहळू रूटमॅप तो ठरत जातो गाण्याचा आणि मग आ म्हटलं अरे आज अंगाई झाली अबोलं ही करेक्ट म्हणजे या बाईच्या चेहऱ्यावर जे होतं ते तेच होतं आज अंगाई झाली अबोलं संपलाय विषय आणि मग तिथून गाणं तिथून गाणं घडत गेलं आणि देवकृपेनी चांगले शब्द मिळालेत मला असं वाटतं की आपण केलेलं काम जेव्हा आपण कन्व्हिन्स होतो ते महत्वाचं असतं आणि मी तर ह्या बाबतीत जाम हट्टी आहे की नाही मला हे पटत आहे तर ही पण माझं डोकं खाते मी ही तिचं डोकं खाते मग इट्स फॉर बेटरमेंट की हे ख हे ही लाईन जज म्हणजे जस्टिफाय जा, होते का मुळात आपल्याला ते महत्त्वाचं असतं की आपण जे करतो आहे ते जस्टिफाय होतं आहे का तर तो तोपर्यंत अट्टाहास असतो की करेक्ट तो गाण्याचा असा बॅलन्स आला पाहिजे बरं आता गाणं हे दोघांचं आहे आई आणि वडील मग वडिलांचा आवाज कोणाचा तर कंचनजी म्हणाले आपण सुदेश भोसलेना विचारूया अँड आय वॉज टेकन अ बॅक फॉर अ मोमेंट की सुदेशजी अँड देन आय सेड वाव कारण सुदेशजींची जी, जी।, जी, जी इमेज आहे मेरी मकोण वगैरे बट अगेन ती व्यक्ती इतकी सेन्सिटिव्ह आहे की त्यांची जी धीरगंभीर गायलेली गाणी आहेत ती मी ऐकलेली आहेच आणि आय सेड वाव यार हे काहीतरी वेगळं येईल आणि खरं असं झालं की संगीतकारांनी गाणं देणं आणि मग गायकांनी ते आपल्या आपल्या शैलीमध्ये सादर होणं ह्याच्यामध्ये ती गाण्याची जी पूर्तता होते ना ती मला अनुभवायला मिळाली ही वॉज अ कम्प्लीट सरप्राईज द वे ही हँडल्ड द कॉम्पोजिशन मी मी इमॅजिन नव्हतं केलं की हे असं गातील आणि त्याने कुठल्या कुठे नेलं आहे गाणं सो so, आय एम व्हेरी हॅपी की एकतर विषय इतका छान आहे छान आहे असं म्हणायला लागतं आहे पण खरं आहे <laughs> आणि ह्या दोघांनी तो अजून छान केलेला आहे म्हणजे मी ना पिक्चर बघितला आहे म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकते मी काय एन्जॉय केलं माहिती आहे हो या चित्रपटातलं एक तर सुंदर कोकण शांत समृद्ध असं कोकण त्याच्यात घडलेली ही कथा ज्यात हे दोघं आईवडील आहेत आणि त्यांचा एक मुलगा आहे आणि मग पुढे पुढे गोष्ट बघायला लागेल जाऊन पण ती इतकी खरी खरी वाटते हे खरंच आपल्या आजूबाजूच्या घरात घडतं गरत आहे पिक्चर नाही आहे कुठेतरी आपण लाईव्ह बघतो आहे हा फील आहे त्याच्यात आणि करत करत ते जे वादळ शांतपणे त्यांच्या दारात येऊन उभं राहतं ते मग इतकं असंही असतं ही जी रिॲलिटी आहे ती जाम बोचरी आहे आणि ती मला फार भावली सो चित्रपट खरोखरच थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा त्या त्या, आहे त्याच्यातला जो त्या ॲम्बियन्स आहे आणि इंटेन्सिटी जी आहे ना ती मोठ्या पडद्यावर तुम्ही कसं असतं ग डोळ्यातनं पाणी आलं तरी तो पण एक ती पण एक व्यक्त व्हायची एक तर आहे ना एन्जॉय करायची तर आहे तसा मी हा चित्रपट ना अशा तऱ्हेने एन्जॉय केला की नाही यार हे नाही होणारचे नाही नाही हे आहे असं करत करत त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत होत मी हा पिक्चर बघितला आहे सो so, uh, मला सगळ्यांना सांगायचं आहे सा की थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर जरूर बघा आपल्या फॅमिलीबरोबर बघा आणि बाहेर पडताना आपल्याला नक्की काय वाटतं आहे <laughs> याचा विचार जरूर करा वैशाली इतकं सुंदर बोलली आहेस मला आत्ता ऑलरेडी असं सगळं डोळ्यासमोर येतं आहे पण तू गाण्याविषयी इतकी माझी क्युरिओसिटी ऑलरेडी डेव्हलप झाली आहे आता तू आली आहेस म्हटल्यावरती तुझ्याकडून दोन ओळी तर ऐकायलाच पाहिजेत तर याच चित्रपटातलं गाणं म्हणशील का नाज अंगाई झाली आबोल नाती रुजली नाहीत खोल आज अंगाई झाली नाती रुजली नाहीत खोल जीव काऊचे घरटे नये एकटे जन्म ऋणांचा मांडला कांडाव सोडव कसाहा गुंतलेला जीव सोसना घाव सोसना घाव पिल्लू चुकले भुलले विकले हो मायपाश झाले पड झड उमगेना कुणाचा हा दोष मन मोडून तोडून होऊन पसार गेला घेऊन गे काळजाचा ठाव सोडव कसा गुंतलेला जीव सोसना घाव सोसना घाव वा <laughs> डोळ्यातून पाणी येत येत असं होतं मी जास्त काहीच बोलत नाही बावीस मार्चला जन्मरुण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे सगळ्यांनीच चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा गावातील सगळ्या मुलांना आजपर्यंत संस्कार देत आलो पण माझ्या माझ्याच मुलाला संस्कार देण्यात कमी ये घर बेचा आहे सगळ्यांची गप्पा मारून सगळ्यांचे किस्से ऐकून माझी उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे मी चित्रपटगृहामध्ये जाऊन जन्मरूण हा नक्की सिनेमा बघणार आहे जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षक का हो, विनंती आहे की जन्मरुण हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन तुम्ही कुटुंबासमवेत मित्रांसमवेत आणि स्वतःच्या मुलांसमवेत हा चित्रपट बघाच तुम्हाला नक्की आवडेल चित्रपट हा चित्रपट गृहांसाठीच बनवलेला असतो की तिथे आपण तीन तास या बंद खोलीमध्ये आपण एकरूप होतो जेव्हा आमचा चित्रपट तुम्ही तुमचा करता तेव्हा तो आपला होतो त्यामुळे आम्हाला तुमच्या ऋणात राहायला नक्की आवडेल जन्मऋण हा आमचा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघा आणि उद्या बघूया की परवा बघूया की असं करू नका जेव्हा तो पहिल्या दिवशी लागतो तेव्हाच गर्दी करा म्हणजे मग आपल्याला मल्टिप्लेक्समध्ये आपल्यासाठी जागा मागावी लागत नाही ती त्यांना द्यावीच लागते तो आपला हक्क आहे त्यामुळे पहिल्यांदाच जा आणि हाऊसफुल करा की पुढचे दोन तीन चार आठवडे जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे आठवडे आपला चित्रपट राहू शकतो आणि आम्हाला तुमच्या ऋणात राहायला नक्की आवडेल तेव्हा नक्की या नक्की बघा आणि ह्याच्यातून नक्की तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल म्हणजे प्रत्येक चित्रपट काहीतरी देतो असं नाही कुणी आनंद देतात कोणी दुःख देतं काही पण ह्याच्यामध्ये आपल्याला कायद्याचं ज्ञानसुद्धा असायला पाहिजे आणि आपण सतर्क सावध असायला पाहिजे हे तुम्हाला कळेल आपण सगळेजणं भावनाविवश होतो पण भावनेमध्ये फार न अडकता आपण थोडंसं ध्यान आपलं लक्ष ठेवायला पाहिजे की आपण काय करतोय कसे वागतोय आणि कायद्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे असं मला वाटतं तेव्हा नक्की बघा बावीस मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात जन्मऋण आमचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे नक्की या सुकन्याला मी अगदी ती दुर्गा झाली गौरी पासून ते बाई पण भारी देवा पर्यंतचा तिचा जो प्रवास आहे तो अतिशय थक्क करून सोडणार आहे तसंच मनोज जोशी यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे हिंदी नाटकांमध्ये चाणक्य हे गाज नाटका त्यांचं गाजलेलं नाटक आहे त्याच जोडीला त्यांचे मराठी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत हे असे दोन समर्थ अभिनेते मला लाभले माझ्या चित्रपटासाठी हे मी माझं भाग्य समजते आभाळ माया ह्या मालिकेद्वारे पंचवीस वर्षांपूर्वी आपणासमोर ही जोडी आलेली होती आणि त्यांना तुम्ही उदंड प्रतिसाद दिलेला होता तीच जोडी आता इतके वर्षानंतर पुनश्च परत चित्रपटाद्वारे आपल्यासमोर येत आहे तेव्हा तसंच प्रेम तुम्ही ह्या चित्रपटाला द्या त्यांच्या जोडीला द्या आणि हा चित्रपट बावीस मार्चपासून ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट जरूर पहा आणि आत्ताच जसं सुकन्या म्हणाली तसं हा चित्रपट आम्ही तुमच्यासाठी बनवलेला आहे खास तेव्हा तो तुम्ही आपला करा अशीच विनंती करेन मी सगळ्यांनी इतकं छान छान बोललेत मी काय बोलू आपल्या आजूबाजूला घडणारी कथा आहे घडलेली कथा आहे किंवा घडू शकणारी कथा आहे प्रत्येक मराठी आजचा जो ऑडियन्स आहे श्रोता आहे दर्शक आहे तो सुजाण आहे काय बघायचं काय नाही बघायचं हे ठरवण्या इतपत हुशार आहेत तर हा चित्रपट बघायला जाताना हा कुठला एंटरटेनमेंट किंवा वाव सॉलिड अशा इमोशन्स घेऊन जाऊ नका हा टोचणी लावणारा मनाला अलर्ट करणारा इमोशनल करणारा असं असे हे तीन तास असणार आहेत तुमच्या आयुष्यातले आणि ते महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं मी पिक्चर बघितलं आहे म्हणून मी इतक्या परखडपणे बोलू शकते तर जाताना हे भान ठेवावं की हे बोलू नये पण असं कोणाच्याही बाबतीत घडू शकतं त्याचा त्याच्यातनं जो जे शिकायचं आहे ते शिकून ती इमो त्या इमोशन्स आणि ती टोचणी घेऊन आपण बाहेर पडणार आहोत तर प्रत्येक मना मनाला विचारमंथन करायला लावणारा हा चित्रपट आहे आणि या काळात जिथे आजूबाजूला इतके एंटरटेनर्स चालू असताना कंचनताईनी हा विषय निवडावा या हे मला त्यांच्या धारिष्टाचं कौतुक वाटतं सो त्या खात्रीने मी तुम्हाला सगळ्यांना सांगते बावीस मार्चला रिलीज होतो आहे आपल्या कुटुंबासोबत आपल्या आईवडिलांसोबत आणि आपल्या मुलांसोबत तुम्ही बघायला हवा